कुंभमेळ्यात मातृशक्तीच्या नावानं अकांड तांडव करणारी साध्वी त्रिकाल भवनताई यांचं खरं रूप आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. महामंडलेश्वर आणि शंकराचार्य या उपाध्या पैशांनी विकत घेता येतात अशी मुक्ताफळच या साध्वींनी उधळली आहेत आणि स्वतंत्र महिला आखाड्याची मागणी करून स्वतःच वेगळं दुकान चालवण्याची भाषा ह्याच साध्वीनं केली आहे. महिला हक्कांच्या नावाखाली पैसे कमवायचा त्रिकाल भवंतांचा हा डाव उघडकीस केला आहे तो साध्वी शिवानी दुर्गा यांनी. 2 महिन्यांपूर्वी मीरा रोड इथल्या निवासस्थानी त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये अनेक धक्कादायक बाबींचा गौप्यस्फोट झालाय. पाहुयात साध्वी त्रिकाल भवंतांचं खरं रूप उघड करणारं हे स्टिंग ऑपरेशन. जैसे उनका है उसी पैटर्न पर करेंगे. लेकिन अभी हमारे पास उस पास में आसन नहीं होगा, हम रहे भले कहीं और. अच्छा, लेकिन हाँ जोनल जोनल ही रहेंगे, काम हम करने कहीं से भी कर सकते हैं, कहीं से भी कर सकते हैं. तो मीडिया का दूसरा बिल्कुल बिल्कुल हो गया ना. बिल्कुल बिल्कुल माध्यम मेरा वही होगा जी. हम किसी को बताएंगे इनका एरिया इधर का है काम करने, उनका एरिया आपस में भले हम लोग मिलकर के सब काम करते हैं, होता यही है सब करते हैं. बिल्कुल पहले साधन सुविधा नहीं था, उनको बिल्कुल वहीं पर बैठा दिया गया था. आपके पास ये फिक्स है ना. अभी क्या है, हम यहाँ से बैठ करके पूरी दुनिया में काम करते हैं, उद्देश्य तो वही होगा. लेकिन अभी हम लोगों के पास एक्चुअली कभी कहीं आश्रम नहीं है. तो अगर जैसे आप मुझे कोई जोन दे रहे हो तो महाराष्ट्र जोन आ गया या वेस्ट जोन आ गया मेरे पास. अभी हमको सारा मुद्दा कहाँ कहाँ पर है, क्या उनका पैटर्न है वो निकाल करके देखो. तो कहीं का भी होगा, हम पैसा दो डमी है, हम वही कर रहे हैं, एक ही कर रहे हैं. लेकिन अब मान के हम तो चलेंगे, जहाँ बोलने के बाद आएगी कि हमारे चार हैं ऐसा. क्योंकि अभी हम चार आपके जैसे सबको ढूंढने लगेंगे, आपको से ढूंढने लगेंगे तो जो है विद्वान वो संघर्ष नहीं कर सकते. तो हमें अभी संघर्षशील चाहिए विद्वान बल्ले का, विद्वान का काम इस वर्ष से करवा लेंगे अगर कुछ कम होगा तो. मेरा अपना मानना है जी, अपना उद्देश्य है कि सबसे पहले तो उनके तो कॉन्फिडेंस है. अगर ये चीज़ें हैं तो बाकी चीज़ें हम लोग कहीं से कलेक्ट करेंगे. बिल्कुल बिल्कुल, उनको दिया करेंगे तो उनसे लिया करेंगे और जो घर में करेंगे उनको तो आपसे करेंगे. लेकिन वो चीज़ जो है कि हम टोटली अपने पास भी ले सकते. बिल्कुल बिल्कुल, अगर मेरे में कोई कमी आज के डेट में है तो उनमें हमसे ज़्यादा कमी है जो बैठे हुए हैं, वो कभी हम समझ सकते हैं. लेकिन उस कमी को कहने वाले के लिए कॉन्फिडेंस का मौका होना चाहिए, तब तक कह सकते हैं. अगर नहीं कहेंगे तो हमारी कमियों को वो हाईलाइट करेंगे और उनकी कमियों को हम सब कुछ रस नहीं करेंगे. नहीं कर राइट, हम कह नहीं सकते. जो उनके अंदर मेन कमी है, जो जिसको प्राइमरी कहते हैं, जब आपने प्राइमरी नहीं पास किया तो मिडिल में कैसे आए, बिल्कुल डिग्री पढ़े में कैसे जाएंगे. तो वो डिग्री में पहुँच गए हैं, प्राइमरी की फेल है. हाँ, ये बेस होता है कि जो है वो हावी है, तो उनका बेस ही काटने का हम सब प्रयास करेंगे. जब हम बेस काट देंगे तो वो बात करके वो कहेंगे कि ठीक है भाई, या तो इनको अपने घंटे में लाने दिया जाए, हमारी भी घंटे सारी दुनिया को बेस पर जाएगी. कोई भी चीज़ बेस पर टिका होता है. बिल्कुल, और ये मुझे पता है अच्छी तरह से कि बेस उनका एकदम बदला है. आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे उपस्थित आहेत नाशिकहून, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. योगेश, आपण बघितलं की साध्वी शिवानी दुर्गा यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे कुंभमेळ्यातला. खरेदी विक्रीचं एकूणच विष आहे आपल्या ह्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आता समोर आलेला आहे या स्टिंग ऑपरेशनमधनं. काय कारवाई होऊ शकते या सगळ्यानंतर? खरं म्हणजे एकूणच आता सर्वत्र संताप व्यक्त होतोय त्रिकाल भवंता यांच्या या एकूणच पोलखोल झाल्यानंतर. त्रिकाल भवंता यांनी जे काही नाटक या ठिकाणी केलं, महिलांना आरक्षण मिळायला हवं किंवा महिलांना सहानुभूतीने या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये जागा मिळायला हवी असं करत त्यांनी माध्यमांना आणि त्याचबरोबर सगळ्या प्रशासनालाही या ठिकाणी म्हणजे दबाव आणला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सगळी खेळी ही केली, ही खेळी आता समोर आलेली आहे. या खेळीमुळे सगळेच साधू महंत रागावलेले आहेत आणि संतप्त झालेले आहेत. या सगळ्यांनी आखाडा परिषदेमार्फत याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या कुंभमेळ्यातून हद्दपार करण्यात यावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय कारवाई करतं हे कदाचित उद्यापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
बरोबर कारवाई होऊ शकते उद्या संध्याकाळपर्यंत. अर्थातच तुम्ही तिथे त्या ठिकाणी आज कुंभमेळ्याचं चित्रीकरण करतात, अनेकदा तुम्ही तिथे जात असाल, एकूणच तिथली आत्ताची परिस्थिती बघता हे जे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे तिथे असं काही साम्य दिसून येत आहे का, काही चर्चा आहे का? मधुरा, खरं म्हणजे एका दृष्टीने असं म्हणायला हरकत नाही की थोडा व्यवसाय जो आहे या हा असा व्यवसाय होऊ लागलेला आहे. या ठिकाणी पदं मिळवण्यासाठी श्रीमंत लोक पैसे देऊन पदं मिळवत आहेत, अनेक व्यावसायिक पदं मिळवत आहेत. आत्ताच आपण बघितलं की सच्चिदानंदांनी जो काही प्रकार आत्ता घडलेला आहे अलाहाबादमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा एका बिअर बार मालकाला या ठिकाणी महामंडलेश्वर पद देण्यात आलं, यावरून वाद ओढवलेला होता. नाशिकमध्ये सुद्धा असे काही प्रकार झालेले आहेत आणि या पद्धतीनं हे महामंडलेश्वर पद महंत पद वाटलं जात आहे. त्यावरून तरी हे सगळे प्रकार थांबायला हवेत. असे पद देण्याची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी जोरदार साधुग्राममध्ये आहे, मात्र या बाबतीमध्ये गंभीरतेने विचार करण्यात येईल असं आखाडा परिषदेने म्हटलेलं आहे. आणि यापुढे कुठलंही पद महामंडलेश्वर पद कुणालाही देऊ नये असे आदेशच ज्ञानदास महाराजांनी काढलेले. नक्कीच, धन्यवाद योगेश संपूर्ण चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.